शांति, आज 29 डिसेंबर 2020 ची मुरली आपण ऐकणार आहोत. मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, संगम युगावर तुम्ही ब्राह्मण संप्रदाय बनले आहात. तुम्हाला आता मृत्यू लोकाच्या मनुष्यांपासून अमर लोकचे देवता बनायचे आहे. प्रश्न आहे, तुम्ही मुले कोणत्या ज्ञानाला समजल्यामुळे बेहदचा संन्यास करता? उत्तर आहे, तुम्हाला नाटकाचे यथार्थ ज्ञान आहे, तुम्ही जाणत आहात. नाटकानुसार आता या साऱ्या मृत्यू लोकला भस्मीभूत व्हायचे आहे. आता ही दुनिया कौडी तुल्य बनली आहे, आम्हाला हिऱ्यांसारखे बनायचे आहे. यामध्ये जे काही होते ते पुन्हा हुबहू कल्पानंतर पुनरावृत्त होईल. म्हणूनच तुम्ही या साऱ्या दुनियेपासून बेहदचा संन्यास केला आहे. गीत आहे, आने वाले कल की तुम तकदीर हो. ओम शांती. मुलांनी गीताची ओळ ऐकली. अमर लोक येणार आहे, हा मृत्यू लोक आहे. अमर लोक आणि मृत्यू लोकचे हे आहे पुरुषोत्तम संगम युग. आता बाबा संगम युगावर शिकवत आहेत, आत्म्यांना शिकवत आहे. म्हणूनच मुलांना म्हणतात, आत्म अभिमानी होऊन बसा. हा निश्चय करायचा आहे. आम्हाला बेहदचे पिता शिकवत आहे. लक्ष्मी नारायण म्हणजे मृत्यू लोकच्या मनुष्यांपासून अमर लोकचे देवता बनणे हे आमचे उद्दिष्ट आहे. असे शिक्षण तर कधीही कानाने ऐकले नाही, न कोणाला सांगताना पाहिले. मुलांना तुम्ही आत्म अभिमानी होऊन बसा. हा निश्चय करायचा आहे. बेहदचे पिता आम्हाला शिकवत आहे. कोणते पिता? बेहदचे पिता निराकार शिव. आता तुम्ही समजता, आम्ही पुरुषोत्तम संगम युगावर आहोत. आता तुम्ही ब्राह्मण संप्रदाय बनले आहात. नंतर तुम्हाला देवता बनायचे आहे. असे म्हणायला नको की सतयुगाचे मालक होते, विश्वाचे मालक होते. नंतर 84 जन्म घेऊन सीडी उतरत सतो प्रधान पासून सतो रजो तमो मध्ये आले आहेत. प्रथम सतो प्रधान होते तेव्हा पारस बुद्धी होते. नंतर आत्म्यावर कट चढतो, मनुष्यांना समजत नाही. बाबा म्हणतात, तुम्ही काहीही जाणत नव्हते. अंधविश्वास होता. जाणल्याशिवाय कोणाची पूजा करणे किंवा आठवण करणे याला अंधविश्वास म्हणले जाते. आणि आपल्या श्रेष्ठ धर्म श्रेष्ठ कर्मलाही विसरून गेल्यामुळे ते कर्म भ्रष्ट धर्म भ्रष्ट होऊन जातात. भारतवासी यावेळी दैवी धर्मापासून भ्रष्ट आहे. बाबा समजवितात, वास्तविक पाहता तुम्ही प्रवृत्ती मार्ग वाले आहात. तेच देवता जेव्हा अपवित्र बनतात तेव्हा देवी देवता म्हणू शकत नाही. म्हणून नाव बदलून हिंदू धर्म ठेवले आहे. हे सुद्धा नाटकाच्या नियोजनानुसार होते. सर्वजण एका पित्याला बोलवितात, हे पती पावन या. ते एकच परमपिता परमात्मा आहे जे जन्म मरण रहित आहे. नाव रूपापासून वेगळी कोणती वस्तू असू शकत नाही. आत्मा किंवा परमात्म्याचे रूप सूक्ष्म आहे, ज्याला स्टार किंवा बिंदू असे म्हणतात. शिवाची पूजा करतात, शरीर तर नाही. आता आत्मा बिंदूची पूजा होऊ शकत नाही, म्हणून त्यांना पूजा करण्यासाठी मोठे बनवितात. शिवची पूजा करत आहेत असे समजतात.
परंतु त्यांचे रूप काय आहे हे जाणतच नाही. या सर्व गोष्टी बाबा या वेळी येऊन समजवितात. बाबा म्हणतात, तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाही. 84 लाख योनी बद्दल तर चुकीचे सांगितले आहे. आता बाबा तुम्हा मुलांना बसून समजवित आहे. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात, नंतर देवता बनायचे आहे. कलियुगी मनुष्य शूद्र आहे. ब्राह्मणांचे उद्दिष्ट मनुष्यांपासून देवता बनण्याचे आहे. हा मृत्यूलोक पतित दुनिया आहे. नवीन दुनिया ती होती जिथे देवी देवता राज्य करत होते. यांचे एकच राज्य होते. हे साऱ्या विश्वाचे मालक होते. आता तर तमोप्रधान दुनिया आहे. अनेक धर्म आहे. हा देवी देवता धर्म लोप पावला आहे. देवी देवतांचे राज्य केव्हा होते, किती वेळ चालले, हा दुनियेचा इतिहास भूगोल कोणालाही माहित नाही. बाबाच येऊन तुम्हाला समजवित आहे. हे आहे ईश्वरीय पित्याचे विश्व विद्यापीठ. ज्यांचे उद्दिष्ट आहे अमर लोकचे देवता बनणे, याला अमर कथा ही म्हणली जाते. तुम्ही या ज्ञानामुळे देवता बनून काळावर विजय मिळवत आहात. तिथे कधी काळ खाऊ शकत नाही. मरण्याचे तिथे नावच नाही. आता तुम्ही नाटकाच्या नियोजनानुसार काळावर विजय मिळवत आहात. भारतवासी ही 5 वर्षांचा किंवा 10 वर्षांचे नियोजन करतात ना. समजतात आम्ही राम राज्य स्थापन करत आहोत. बेहदच्या पित्याचाही राम राज्य बनविण्याचे नियोजन आहे. ते तर सर्व मनुष्य आहे. मनुष्य तर राम राज्य स्थापन करू शकत नाही. सत्युगाला राम राज्य म्हणले जाते. या गोष्टींना कोणीही जाणत नाही. मनुष्य किती भक्ती करतात, शारीरिक यात्रा करतात. दिवस अर्थात सत्युग त्रेतामध्ये या देवी देवतांचे राज्य होते. नंतर रात्री म्हणजे द्वापर युगापासून भक्ती मार्ग सुरू होतो. सत्युगामध्ये भक्ती नसते. ज्ञान, भक्ती, वैराग्य हे बाबा समजवित आहेत. वैराग्य 2 प्रकारचे आहे. एक आहे हटयोगी निवृत्ती मार्गवाल्यांचा, ते घरदार सोडून जंगलामध्ये जातात. दुसरा म्हणजे तुम्हाला संपूर्ण मृत्यू लोकचा बेहदचा संन्यास करायचा आहे. बाबा म्हणतात ही सारी दुनिया भस्म होणार आहे. नाटकाला खूप चांगल्या प्रकारे समजायचे आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे टिकटिक होत राहते. जे काही होते परत 5000 वर्षानंतर हुबहू पुनरावृत्त होईल. याला खूप चांगल्या रीतीने समजून बेहदचा संन्यास करायचा आहे. समजा कोणी विदेशामध्ये गेले तर म्हणतात आम्ही हे ज्ञान शिकू शकतो का? बाबा म्हणतात हो, कोठेही बसून तुम्ही शिकू शकता. यामध्ये सुरुवातीला 7 दिवसाचा कोर्स घ्यावा लागतो. आत्म्याला फक्त हे समजवायचे आहे, खूप सहज आहे, आम्ही सत्प्रधान विश्वाचे मालक होतो. तेव्हा सत्प्रधान होतो. आता तमोप्रधान बनलो आहोत. 84 जन्मामध्ये एकदम कवडी तुल्य बनलो आहोत. आता आम्ही पुन्हा हिऱ्यासारखे कसे बनणार? आता कलयुग आहे, नंतर अवश्य सत्युग होणार आहे. बाबा किती सहज समजवित आहे. 7 दिवसांचा कोर्स समजून घ्यायचा आहे. कशा प्रकारे आम्ही सत्प्रधान पासून तमोप्रधान बनलो आहोत. काम चितेवर बसून तमोप्रधान बनलो आहोत. आता परत ज्ञान चितेवर बसून सत्प्रधान बनायचे आहे. दुनियेचा इतिहास भूगोल पुनरावृत्त होतो. चक्र फिरत राहते. आता संगम युग आहे, नंतर सत्युग होईल.
आम्ही आता कलयुगी विकारी बनलो, आता पुन्हा सतयुगी निर्विकारी कसे बनायचे त्यासाठी बाबा रस्ता सांगतात. बोलवितात, आमच्या मध्ये कोणताही गुण नाही, आता आम्हाला गुणवान बनवा. जे कल्पापूर्वी बनले होते त्यांनाच आता बनायचे आहे. बाबा समजवितात, सुरुवातीला तर स्वतःला आत्मा समजा. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. तुम्हाला आता देही अभिमानी बनायचे आहे. आताच तुम्हाला देही अभिमानी बनण्याचे शिक्षण मिळत आहे. तुम्ही सदैव देही अभिमानी राहाल असे नाही. नाही, सतयुगामध्ये तर शरीराला नाव असतात. लक्ष्मी नारायणाच्या नावावर संपूर्ण कारोबार चालतो. आता हे आहे संगमयुग. जेव्हा बाबा आपल्याला समजवित आहे, तुम्ही अशरीरी आले होते, नंतर अशरीरी बनून परत जायचे आहे. स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण करायची आहे. ही आत्मिक यात्रा आहे. आत्मा आपल्या आत्मिक पित्याची आठवण करते. बाबांची आठवण केल्याने पाप भस्म होऊन जाते. याला योग अग्नी म्हणले जाते. आठवण तर तुम्ही कोठेही करू शकता. 7 दिवसांमध्ये समजून सांगायचे आहे. ही सृष्टी चक्र कसे फिरते, कसे आम्ही सीडी उतरत आहे. आता पुन्हा या एका जन्मामध्ये चढती कला होत आहे. विदेशामध्ये मुले राहतात, तिथेही मुरली जाते. ही शाळा आहे ना, खरे पाहता ही ईश्वरीय विद्यापीठ आहे. गीतेचाच राजयोग आहे. परंतु श्री कृष्णाला भगवान म्हणले जात नाही. ब्रह्मा विष्णू शंकरलाही देवता म्हणले जाते. आता तुम्ही पुरुषार्थ करून पुन्हा देवता बनत आहात. प्रजापिता ब्रह्माही अवश्य इथे असले पाहिजे. प्रजापिता तर मनुष्य आहेत ना. प्रजा अवश्य इथेच रचली जाते. हंसोचा अर्थ बाबांनी खूप सहज रीतीने समजविला आहे. भक्ती मार्गामध्ये तर म्हणतात, आम्ही आत्मा सो परमात्मा. म्हणूनच परमात्म्याला सर्वव्यापी म्हणले आहे. बाबा म्हणतात, सर्वांमध्ये आत्मा व्यापक आहे. मी कसा व्यापक असेल? तुम्ही मला बोलविता, हे पती पावन या, आम्हाला पावन बनवा. निराकार आत्मे सर्व योग आपला आपला रथ म्हणजे शरीर घेतात. प्रत्येक अकालमूर्त आत्म्याचे हे तक्त आहे, भृकुटी तक्त आहे. तक्त म्हणा किंवा रथ म्हणा, बाबांना तर रथ नाही. न सूक्ष्म शरीर आहे, न स्थूल शरीर आहे. निराकार स्वतः रथामध्ये जेव्हा बसतात तेव्हा बोलू शकतात. रथाशिवाय पतितांना पावन कसे बनविणार? बाबा म्हणतात, मी निराकार यांचे रथ कर्जाऊ घेतो. म्हणजे शरीर कर्जाऊ घेतात, कुर्ते कर्जाऊ घेतले आहे. याला भाग्यशाली रथ म्हणले जाते. बाबाच सृष्टीच्या आदि मध्य अंतचे रहस्य सांगून तुम्हा मुलांना त्रिकालदर्शी बनवितात. इतर कोणी मनुष्य हे ज्ञान जाणू शकत नाही. यावेळी सर्व नास्तिक आहे. बाबा येऊन सर्वांना आस्तिक बनवितात. रचयिता रचनेचे रहस्य बाबांनी तुम्हाला सांगितले आहे. आता तुमच्या शिवाय इतर कोणी समजू शकत नाही. तुम्हीच या ज्ञानामुळे नंतर एवढे उंच पद प्राप्त करता. हे ज्ञान आताच फक्त तुम्हा ब्राह्मणाला मिळत आहे. बाबा संगम युगावरच येऊन हे ज्ञान देतात. सद्गती देणारे एकच बाबा आहे. मनुष्य मनुष्यांना सद्गती देऊ शकत नाही. ते सर्व भक्ती मार्गाचे गुरु आहे. त्यांना म्हणले जाते, वाह गुरु वाह.
याला पाठशाला ही म्हणले जाते। नरापासून नारायण बनण्याचे उद्दिष्ट आहे। त्या सर्व भक्ती मार्गाच्या कथा आहे। गीतेमुळे सुद्धा काही प्राप्त होत नाही। बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना समोर येऊन शिकवित आहे, ज्यामुळे तुम्ही हे पद प्राप्त करत आहात। यामध्ये मुख्य पवित्र बनण्याची गोष्ट आहे, बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे। यामध्येच माया विघ्न टाकत असते। तुम्ही आपला वारसा मिळवण्यासाठी बाबांची आठवण करता, हे ज्ञान सर्व मुलांजवळ जाते। कधीही मुरलीला गैरहजर राहू नका। मुरली चुकविणे म्हणजे गैरहजर राहणे। मुरलीमुळे कोठेही राहून रिफ्रेश म्हणजे ताजे तवाने राहा। श्रीमतावर चालायचे आहे, बाहेर जातात तर बाबा समजवितात, पवित्र बनायचे आहे, वैष्णव होऊन राहायचे आहे। वैष्णव हे दोन प्रकारचे असतात, वैष्णव वल्लभाचारीही असतात, परंतु विकारामध्ये जातात, पवित्र तर नाही। तुम्ही पवित्र बनून विष्णू वंशी बनत आहात, तिथे तुम्ही वैष्णव राहाल, विकारांमध्ये जाणार नाही। ते आहे अमर लोक, हे आहे मृत्यू लोक, इथे विकारांमध्ये जातात। तुम्ही आता विष्णुपुरी मध्ये जात आहात, तिथे विकार असत नाही, ती निर्विकारी दुनिया आहे। योग बळाने तुम्ही विश्वाची बादशाही घेत आहात। ते दोघे एक दुसऱ्यांशी भांडतात, लोणी तुम्हा मुलांना मिळते। तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात। सर्वांना हा संदेश द्यायचा आहे, छोट्या मुलांचाही हक्क आहे। शुभाबांची मुले आहेत ना, तो सर्वांचा हक्क आहे। सर्वांना सांगायचे आहे, स्वतःला आत्म समजा। आई वडिलांना ज्ञान असेल तर मुलांनाही शिकवितात, बाबांची आठवण करा। शुभाबांशिवाय दुसरे कोणीही नाही। एकाच्या आठवणीमुळेच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल। यामध्ये खूप चांगले शिक्षण घ्यायचे आहे। विदेशामध्ये राहत असतानाही तुम्ही शिकू शकता। यामध्ये पुस्तक इत्यादी कशाचीही गरज नाही। कुठेही बसून तुम्ही शिकू शकता, बुद्धीने आठवण करू शकता। हे शिक्षण एवढे सोपे आहे। योग किंवा आठवणीचे बळ मिळते। तुम्ही आता विश्वाचे मालक बनत आहात। बाबा राजयोग शिकून पावन बनवित आहेत। ते हटयोग आहे, हा राजयोग आहे। यामध्ये पथ्य चांगल्या प्रकारचे पाहिजे। या लक्ष्मी नारायण सारखे सर्व गुण संपन्न बनायचे आहे। खाण्या पिण्याचेही पथ्य पाळले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबांची आठवण करायची आहे, तर जन्म जन्मांतरचे पाप नष्ट होते। याला सहज राजयोग म्हणले जाते। राजाई प्राप्त करण्यासाठी जर राजाई घेतली नाही तर गरीब बनाल, पूर्ण श्रीमतावर चालल्याने श्रेष्ठ बनाल। भ्रष्ट पासून श्रेष्ठ बनायचे आहे, त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे। कल्पापूर्वी तुम्ही हे ज्ञान घेतले होते, जे आता तुम्ही पुन्हा घेत आहात। सतयुगामध्ये दुसरे कोणते राज्य नव्हते, त्याला सुखधाम म्हणले जाते। आता हे दुखधाम आहे। आणि जिथून आपण आत्मे आले आहोत ते आहे शांतीधाम। शुभाबांना आश्चर्य वाटते, दुनियेमध्ये मनुष्य काय काय करत आहे। कमी मुले जन्माला यावेत यासाठी किती प्रयत्न करत राहतात, समजत नाही। हे तर बाबांचे काम आहे। बाबा लगेच एका झटक्यात एका धर्माची स्थापना करून बाकी अनेक धर्मांचा विनाश करतात। ते लोक कमी मुले जन्माला यावेत म्हणून किती औषधे इत्यादी काढतात। बाबांच्या जवळ एकच औषध आहे,
एका धर्माची स्थापना होणार आहे. ती वेळ येणार आहे जेव्हा सर्वजण म्हणतील हे तर पवित्र बनत आहे, मग औषध इत्यादीची काय गरज आहे. तुम्हाला बाबांनी मन मनाभवचे असे औषध दिले आहे की ज्यामुळे तुम्ही 21 जन्म पवित्र बनता. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही मातपिता बाप दादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला आहे, पवित्र बनून पक्के वैष्णव बनायचे आहे. खाण्यापिण्याचेही पूर्ण पथ्य पाळायचे आहे. श्रेष्ठ बनण्यासाठी श्रीमतावर अवश्य चालायचे आहे. दुसरा आहे, मुरलीच्या अभ्यासाद्वारे स्वतःला रिफ्रेश म्हणजे ताजे तवाने करायचे आहे. कुठेही राहून सतप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. एकही दिवस मुरलीला गैरहजर राहायचे नाही. आजचे वरदान आहे, विरहला म्हणजे जुदाईला सदा काळासाठी निरोप देणारे स्नेही स्वरूप भव. विस्तारामध्ये बाबू म्हणतात, जो स्नेहीला पसंत आहे तोच स्नेह करणाऱ्यांनाही पसंत असावा. हीच स्नेहाचे स्वरूप आहे. चालणे खाणे पिणे राहणे स्नेहीच्या मन पसंत असावे. म्हणूनच जो पण संकल्प किंवा कर्म करता तर प्रथम विचार करा की हे स्नेही म्हणजे पित्याच्या मन पसंत आहे. असे खरे स्नेही बना तर निरंतर योगी सहज योगी बनाल. जर स्नेही स्वरूपाला समान स्वरूपामध्ये परिवर्तन कराल तर अमर भवचे वरदान मिळेल आणि विरहला सदा काळासाठी निरोप मिळेल. आजचे बोधवाक्य आहे, स्वभाव सरळ आणि पुरुषार्थ अटेन्शन वाला बनवा म्हणजे लक्ष असावे. अच्छा, ओम शांती.